डॉक्टरकडे आले. आवाज येतो का तुम्हाला कोणाचा? आमच्याकडे नवीन पाहुणी आली ना, तिचा आवाज आहे हा. तर तिला तर मी दाखवणार नाही आहे तुम्हाला सध्या, नंतर दाखवेन. एक झलक फक्त अशीच दाखवते तुम्हाला. ही बघा छोटीशी पाहुणी. आणि मम्मा, मम्मा कसं वाटतंय तुला? आता बरं आहे. बरं आहे ना? बाबू कशी आहे? त्रास देते? देते. तर आता इथे अलाउड नाही आहे, तरी पण मी काढला आहे व्हिडिओ तुम्हाला दाखवायला. तर चला मी घरी गेला, तुमच्यासोबत बोलते. नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच रहा. आणि सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. आज मी दुपारी व्हिडिओ पोस्ट नाही केला, तर त्याचं कारण तर तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल कदाचित, किंवा कळलं नसेल तर मी सांगेन तुम्हाला. तर मी, तुम्ही बघितलं असेल, आत्ताच मी हॉस्पिटलमधून जाऊन आली. तर आमच्याकडे आज म्हणजे रात्री 12:30 एक चिमुकली पाहुणी आली आहे. तर त्याच्यासाठीच पूर्ण दिवस म्हणजे तिकडेच वेळ गेला बराचसा. आणि घरी कसं आता आई नाही आहे, तर त्याच्यामुळे भरपूरशा गोष्टी आपल्याला जबाबदारीने बघाव्या लागतात. तर रात्री आम्ही वहिनीला रात्री घेऊन गेलेलो 8:30 आणि त्याच्यानंतर 12:30 तिची रात्री डिलिव्हरी झाली. तर भावाला माझ्या दुसरी मुलगी झाली आहे. तर ज्यांनी ज्यांनी दृष्टीचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती कशी आहे. तर दृष्टीला बहीण झाली आहे, निष्ठाला बहीण झाली आहे. आणि आम्ही खरंच खूप खुश आहोत सगळे. आम्हाला भरपूर जणांना असं वाटतं की पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगाच व्हावा, किंवा पहिला मुलगा असेल तर दुसरी मुलगी व्हावी. तर असं वाटतं खूप जणांना की आपली फॅमिली एक कम्प्लीट होते. बरोबर आहे ती गोष्ट, पण मला खूप जणांना असं सांगायचं आहे की तुम्हाला मुली असतील, मुलगा नसेल, तर प्लीज त्या गोष्टीचं ना हे नका करू, बावू नका करू. मुली ह्या काही कमी नाही आहेत. आणि आताची जी परिस्थिती बघता, मुलीच खूप आई वडिलांना सपोर्ट करतात पुढे जाऊन. मुलींना जेवढी माया असते तेवढी मी सांगते ना कोणालाच नसते. जर आपल्याला आज आई हवी आहे, बहीण हवी आहे, प्रेमिका हवी आहे, बाकी सगळ्या नात्यांमध्ये जर म्हणजे लेडीज हव्या आहेत, तर आपल्याला मुलगी का नको? मला हेच सांगायचंय सर्वांना. तर प्लीज जी पण कन्या येते ना आपल्या घरी, ती माता लक्ष्मी असते आणि तिचा आशीर्वाद असतो आपल्याला. तो म्हणून मुलींचा, मुली झाल्या तर दुःख करून घेऊ नका. आणि मुलींना छान मस्त चांगले संस्कार द्या, त्यांना छान मोठं करा. आणि पुढे जाऊन ते आपण जसं म्हणतो की मुलगा आपला वंश चालवणार आहे, तर ती जी मुलगी आहे ती पण पुढे जाऊन आणखीन वंश तयार करणार आहे. तर म्हणून मुलगी नवऱ्याकडे गेल्यानंतर तर तिला भरपूर काही गोष्टी असतातच. लेडीजला म्हटलं ना आयुष्यभर सहन करणं असतं, पण जोपर्यंत ती आपल्याकडे आहे तोपर्यंत तिला खूप छान ठेवा. मस्त तिला छान सांभाळ करा तिचा, नक्कीच तुम्हाला आयुष्यात खूप भरभराट होईल. तर हा एक भाग होता मुलींबद्दलचा. आणि घरी खूप छान सगळे खुश आहेत मस्त. तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, हीच गुड न्यूज द्यायची होती की भावाला मुलगी झाली आहे काल. म्हणजे काल म्हणजे आज रात्री 12:30 मुलगी झाली भावाला. तीच मला तुम्हाला न्यूज द्यायची होती. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की माझा जो पितळेच्या भांड्यांचा व्हिडिओ होता, तो तुम्ही खूप 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 मला प्रेम दिलंय त्याच्याबद्दल. 1 लाखाच्या वर म्हणजे 100K च्या वरती गेलाय तो व्हिडिओ. आणि त्यानंतर देवाराचा पण जो व्हिडिओ आहे तो पण सध्या खूप छान चाललाय, खूप लोकांच्या मला कमेंट्स येतात. तर मला तुम्हाला हे सांगायचं की पितळेच्या भांड्यांचा व्हिडिओबद्दल तुम्ही मला भरपूर कमेंट्स करतात. तर त्याच्यामध्ये दुकानाचं नाव, ॲड्रेस या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की माहिती पडेल की कुठलं दुकान आहे काय. आणि जो दिवा घेतलेला होता, तर दिव्याची माहिती आधीचा एक व्हिडिओ आहे की चला काहीतरी वेगळं बघू, पितळेच्याच भांड्यांचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये नाव आहे त्या दुकानाचं कल्याण वेस्टला. मी असं सांगते सुद्धा कल्याणला वेस्टला आहे ते दुकान. अत्रे रंगमंदिर आहे ना, त्याच्या आसपासच हे दोन्ही दुकान आहेत. जे जुनं भांड्यांचं बाजार आहे तिथे, तर तिथेच हे दुकानं आहेत दोन्ही पण. आणि त्यानंतर देवाऱ्याच्या बाबतीत भरपूर जणांनी मला प्रश्न विचारला होता की कोणी बनवला, नाव नंबर आम्हाला पत्ता द्या. तर मेकिंग ऑफ मंदिर हे माझा व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहेत. त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघा व्हिडिओच्या खाली, त्याच्यामध्ये त्यांचं नाव नंबर ॲड्रेस सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. तर असे छान सपोर्ट करत राहा, खूप छान वाटतंय. तुमच्या कमेंट्स येतात, मला खूप आवडतात. तर आजचा हा व्हिडिओ असा छोटा आहे आज, कारण उद्या येईल नवीन चांगला काहीतरी व्हिडिओ मस्त.
तर चला, छान राहा, मस्त राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. तर उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.